इथे ह्या चौपाटीवर रोज येता की फर्स्ट टाइम आला? आमचं ऍक्च्युली फर्स्ट टाइम आहे इथे. आमचं ठरलेलं घोडबंदर फोर्टला जायचं होतं, पण आता रस्ता ट्रॅफिक खूप लागली, सो आम्ही इथेच आलो की कायमुख चौपाटी बघू. तुम्हाला ही चौपाटी कशी वाटते? पर्यावरणाच्या उद्देशाने तुम्हाला कशी वाटते? कशी मेंटेन ठेवायला पाहिजे अजून? हा, सजेस्ट करा. मला असं वाटतं की डस्टबिनची जी मात्रा आहे ती कमी आहे इथे. थोडा म्हणजे कचरा इथे खूप असं झालेला आहे पुढे बघायला गेलं तर. आणि काही असतं की कॉलेजची मुलं आहेत ती खूप लवकर येण्याचा प्रयत्न करतात, तर त्या मनाने बघायला गेलं की 10 वाजता उघडतं गायमुख चौपाटी, तर थोडं लवकर उघडलं पाहिजे. आणि वॉशरूम पण खूप बंद असतात सकाळचे, तर लॉक्ड असतात ते. इकडची लोकं आल्यावरच सुरू होतात, तर ते पण पटकन असे सुरू असले पाहिजे. आणि बाकी जागेबद्दल तर काय वादच नाही, खूप छान जागा आहे, हवेशीर असं वातावरण आहे इथे. बाकी तुम्हाला कसं वाटतं ही जागा? पीसफुल वाटते, निसर्गरम्य असं छान वाटते, प्रसन्न वाटत, पीसफुल आहे. म्हणजे आम्ही ब्लॉग कधी करायचा असेल तर आम्ही इथे नक्की येऊ शकतो ब्लॉग करायला. 23 सप्टेंबरला इंटरनॅशनल बीच क्लिनिंग डे ऑल ओव्हर वर्ल्ड, तर आम्ही इथे एक ऍक्टिव्हिटी घ्यायचा विचार करतो. तुमच्यासारख्या तरुण मंडळी लहान मुलं आलीत ना, म्हणजे तरुण, तर बरं होईल. म्हणजे खूप लोक येणार आहेत रोटरी क्लब पासून सर्व लोक, आणि ते स्वतःच्या हाताने जो काही कचरा आहे तो उचलणार आहेत. सफाई कामगार तर नेहमीच करतात, पण आपली जबाबदारी आहे. बरोबर, तुम्ही 21 सप्टेंबरला येऊ शकलात तर या. हो, आम्ही 5 जण नाही, म्हणजे अजून 4-5 जणांना घेऊन सकाळच्या वेळेला करू आम्ही, साधारण 7 ते 9:30 पर्यंत त्यावेळेला उघडलेलं असेल. ओके, चालेल चालेल. ही जी चौपाटी आहे आणि हा जो घाट पण आहे धार्मिक विधी करता वगैरे, हा तो ऑन द होल स्वच्छ आहे, पण तरी पण अजून काय त्यात करता येईल? लोकांकडनं काय अपेक्षा आहे आणि संस्थांकडनं काय अपेक्षा आहे प्रशासनाकडनं, याबद्दल जरा विचारायचं होतं. काय लोक जे काय आपले सामान घेऊन येतात, आता जे डिस्पोजेबल वस्तू असतात जसं की फूल आणि खाण्याचे वस्तू, ते तर आपण विसर्जन करू शकतो. प्लास्टिकच्या पिशव्या जसं आम्ही स्वतःही आमच्या उचलून नेल्यात, त्या आपण आपल्या घरी जाऊन ठेवू शकतो, किंवा आपण इथे कुठे डस्टबिन ठेवलं आहे तर त्या डस्टबिनमध्ये टाकू शकतो. आणखीन संस्थेकडनं कसं आहे, आता इथे येतात लोक, हे फ्री आहे, पण ॲक्च्युली हे चार्जेबल ठेवायला पाहिजे. एक मिनिमम चार्ज तुम्ही ठेवा, त्याच्याने काय होतील तिथे त्याच पैशाने ते लोक एक 2 ते 4 कर्मचारी, तेच जो इन्कम येतो त्या पैशाने त्या लोकांना कामाला ठेवा, आणि ते लोक लोकांना गाईड करतील आणि कचरा नका करू, आणि थोडाफार जो काही लोक कळत नाही ज्यांना कचरा करतात तो कचरा ते लोक साफ करतील. बस, जास्त काही नाही करू शकत. हा मुद्दा तुम्ही फार चांगला केला की काहीतरी नॉमिनल चार्ज. वी आर वेटिंग फॉर यू टू कम हियर ऑन 21 सप्टेंबर. आपका स्वागत है.